शास्त्री गोल आहे हे आम्हाला लहानपणी आमचे हे भूगोलाचे मास्टर शिकवायचे. त्यातलं एक त्याचं प्रूफ म्हणून सांगायचे की असं पाहिलं समुद्रात वगैरे की असं क्षितिज गोल दिसतं, इट इज ऑलवेज राऊंड. त्या मास्तरांनी कधी समुद्र पाहिला नसेल आणि आम्ही तर त्याहून पाहिलेलं नव्हतं, पण तरी सुद्धा आम्हाला ते पटायचं. मुंबईला आल्यावर मी वयाच्या 14व्या का 15व्या वर्षी पहिल्यांदा समुद्र पाहिला. समुद्र म्हणजे काय असतं ही कल्पना नव्हती. वेगवेगळे देश आणि तिथली वेगवेगळी संस्कृती यातले फरक आणि त्यातलं साम्य हे सगळं बघायला मला खूप मजा वाटते. इजिप्तचे पिरामिड्स आहेत, तसेच इंडोनेशियाचे आहेत, तसेच मेक्सिकोचे आहेत. इतक्या दूरवर माणसांनी त्याच प्रकारचा विचार वेगवेगळ्या ठिकाणी केला ही गोष्ट मला अतिशय थक्क करून सोडते. What inspired you to travel? Obviously, it was my father. During my childhood, most of the middle-class families, I believe, that time the relations between fathers and the children never used to be the kind of relationship that you see today. And father was always a disciplinarian. There were strict rules laid down by the father, which everybody had to obey unquestionably, not to touch any of his things. For the first time in my life, I felt like opening the door of that cabinet and finding out what there is. And I was just shuffling through. I came across some travel leaflets or picture postcards, black and white, of Pompeii. And then suddenly he comes and enters and he casually asked me, "What are you doing?" and looked at me. He said, "You know, I used to love these things." Like a big trailer, the whole life of my father went before me. At that moment, that I failed in understanding my father. And then that spark grew in me that, well, if he couldn't do it, let me complete his dream. Let me see through his eyes. जग बघायची स्वप्न तर खूप मोठमोठी होती. जसं होईल तसं करूया असा विचार होता, पण नशिबानं कौटुंबिक जबाबदाऱ्या निवृत्तीपूर्वी संपल्यामुळे आणि थोडंसं चांगलं फायनान्शियल प्लॅनिंग केल्यामुळे हे शक्य झालं. ॲज ऑफ टुडे इन 2021 आय हॅव ट्रॅव्हल टू ऑल 90 कंट्रीज इन 7 कॉन्टिनेंट्स प्लस द होल ऑफ इंडिया, अँड माय गोल इज टू कम्प्लीट 100 कंट्रीज विद इन द शॉर्टेस्ट पॉसिबल टाईम नाव सिन्स आय एम 81. काय करता तुम्ही? चहाची पावडर घालून चहा केला आहे. तेव्हा लिरा टाकून मी पुन्हा रूमला येईन असं म्हटलं होतं. आज मी युरो टाकून हे टाकलं. Asoba, what do you have to say about the fact that people are calling you badass on my Facebook? I don't know what it means. Cool. Yeah. Of course, if it means good, then I'm happy. मला आठवतंय म्हणजे केप ऑफ गुडोपला माझे भूगोलाचे सर मला आठवले होते आणि स्वतःच्या गावाच्या पलीकडे सुद्धा न गेलेले माझे गरीब बिचारे सर आम्हाला वास्कोडी गामा कसा काय आला हे सांगताना अगदी मंत्रमुग्ध करायचे. माझ्या मनात प्रवासाचं बीज रोवण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. पूर्ण इथपर्यंत सगळ्या या डायरीज माझ्या प्रवासाच्या वर्णनांच्या डायरीज आहेत. वन ऑफ द डायरीज आय रोट इन 1974 आय हॅड गॉन टू इंग्लंड टू स्टडी अर्बन डेव्हलपमेंट ऑन फोर्ड फाउंडेशन फेलोशिप. लंडनला एक वर्ष होते तेव्हा त्यांनी मला तिकडे यायला सांगितलं होतं, तो पण मी गेले नाही आणि ते पैसे वाचवले. म्हणजे नुकताच आम्ही संसार मांडला होता त्यामुळे घरात खर्च केले, पण ती आठवण ठेवून त्यांनी मला पुन्हा लंडनला नेलं. जिथे जिथे ते गेले होते तिथे तिथे त्यांनी ते सगळं दाखवलं. मला खूप आवडलं, खूप भरून आलं. तुम्ही जेव्हा स्कॉलरशिपला लंडनला गेला होता तेव्हा तुम्ही तिथून आजीला लव्ह लेटर्स लिहिले होते की नाही? आय यूज टू राईट एरोग्राम्स टू हर लाईक अ मॅड पर्सन. आय यूज टू अवेट हर रिप्लाईज. लिहिले होते पण आता अलीकडेच मी ते सगळे फाडून टाकले. वाय? माझी पत्र लिहिलेले यांनी फाडली त्यामुळे मला असा राग आला. सांगते क्लिनिंगच्या टास्क मध्ये समोर ते सगळे मी डिस्ट्रॉय करून टाकले.
मग मी खूप संतापले त्याला. I'm not a solo traveler. I enjoy traveling with many people with similar interests. That way I have found so many groups of friends who regularly travel with me on various journeys. That way I can come to know about their experiences and share my experiences with them. मला घर कोंबड्यासारखं घरी बसायला आवडत नाही. फिरण्याची कुठेतरी मला आतनं जबरदस्त उबळ असते, उर्मी असते, बाहेर पडलंच पाहिजे असं सारखं वाटत असत. सतत मोबाईल वर आणि फोन वर असतात. गोरे गोरे बाकी छोरे कभी मेरी गली आया करो, गोरी गोरी ओ बाकी छोरी चाहे रोज बुलाया करो. 2005 साली प्रथम कम्प्युटर आला माझ्या आयुष्यामध्ये. तोपर्यंत मी प्रवासाला निघण्यापूर्वी अशीच माहिती जमवत होतो, ब्रिटिश एन्सायक्लोपीडियामधून नोट्स काढून घेत असे. आणि तिथे पोहोचल्यानंतर माझ्याकडे बहुतेक सगळी माहिती जी काही गाईड द्यायचा ती असायचीच. त्यामुळे गाईड जेव्हा इतरांना सांगत असायचा त्यावेळेला मी भरपूर फोटो काढू शकायचो, माझा वेळ वाचायचा. आता कसं आहे, लहान मुलं अंड्यातनं सगळी हुशार म्हणून घेतात, लहानपणा असून मोबाईल हँडल करतात, सगळं करतात. माझी लाडकी सुशीला सुशीला एक त्याला मला सोडून गेली ती हो स्वर्गाला. या दिस इज आर्क्टिक सर्कल, दे आर द नॉर्दर्न लाइट्स. Next place I want to visit is Trans-Siberian and Mongolia. I think Switzerland is always the place which I want to go again and again because I simply love the nature there. The most fascinating experiences which I can count are midnight sun, the northern lights, my trek to Om Mountain, almost close to China border, crossing the Arctic, going to Santa Claus's house. From where you wrote me a postcard. Yes, postcard, remember? Going to Antarctica was the most adventurous thing I had ever done in my life. That was the most thrilling experience, most ennobling experience. When you go there, don't feel that any evil can exist in this world. Nature comes in pure raw form. It overpowers you all the time. And the reports are normal. बाल्टिक स्टेटचे टूर आहे. बाल्टिक स्टेट म्हणजे लिथुआनिया, लाटविया, एस्टोनिया. त्याच्यात काय बघायला? सगळं आवरून तयार आहे, बॅगा जवळपास पॅक झालेले आहेत, रात्री विमानतळावर डुलक्या होणार. प्रवास वर्णन वाचता वाचता यू कॅन्ट इमॅजिन, यू कॅन लाफ अ लॉट. दोघांचंही मला खूप आवडतं. मीना प्रभूचं हे खूप वर्णनात्मक डिस्क्रिप्टिव्ह असतं आणि पु ल देशपांडेंचं खूप ह्युमरस असतं. बिकॉज ही पॉइंट्स आउट टू दी इनकन्सिस्टन्सीज इन ह्युमन बिहेवियर वाईल रायटिंग अबाउट ट्रॅव्हल. It was my grandfather's childhood dream to come to Pompeii because it was his father's dream which he could never fulfill, and it's an emotional moment for him and for me because I'm happy I can share this with him. Yeah, that's a fun granddaughter accompanying your grandpa. That was great. High five. नव्या जागी जाण्यामध्ये एक ऍडव्हेंचर असतं, एक अँटिसिपेशन असतं. हे सगळं मिळून असं एक रसायन असतं, रसायन केमिस्ट्री असते त्या नव्या जागेची. For all the sins, women were never punished. Her husband was punished. Oh my God. As always. One should live from moment to moment. जो आज है वो आज है, कल क्या होगा पता नहीं, और कल क्या हुआ वो भी पता नहीं. Good morning. Bahut chala chala aage. Submission to nature, that feeling that you owe something to the nature and you are nothing but a small part of this earth. That submissive attitude gets generated with that kind of thrilling experience.